एक प्रणती शिंदेचा मध्य सोडला सगळे छातीवर हात ठेवून सांगतो की आम्हाला मध्यमध्ये सुद्धा मार्जिन मिळवलं. संजय राजे पण विरोधात होते, रामराजे पण विरोधात होते, तरीही रणजित निंबाळकरला केवळ 5,000 मायनस होतं. 5,000 माड्याचे बबन दादा गेल्यावर समोर विरोधीत होते. बरोबर. आता इकडे आहेत म्हणजे आमची माड्याची मतं आहेतच. बबन दादा म्हणून झाले. तुम्ही सोलापूरचे पालकमंत्री आहात आणि सोलापूरमध्ये सोलापूर आणि माढा असे दोन मतदारसंघ आहेत, तर त्या मतदारसंघाचं तुमचं अनालिसिस आता काय आहे? दोन्ही जागा खूप पुढे गेल्या. पुन्हा एकदा मला हवेत बोलता येत नाही. माढा घ्या. माढामध्ये गेल्या वेळेला जो लोकसभेचा उमेदवार आमच्या विरुद्ध होता आणि फक्त 84,000 हरला, ते संजय मामा आमच्याबरोबर आहेत. त्यांची सगळी वोटबँक आली असं जरी म्हणायचं नसलं तरी करमाळ्यात ते आमदार आहेत. त्या करमाळ्यामध्ये रश्मीताई बागल आमच्याबरोबर आहे, माजी आमदार जगताप जयवंतराव आमच्याबरोबर आहे, संजय मामा आहेत. सगळे शिवटे जे आहेत मिळून एक मोठी ताकद होते. त्यातले काही शिवटे BJP बरोबर होते, काही शिवटे शिवसेनेबरोबर होते, सगळे आता एका छताखाली आले. मग करमाळ्यामध्ये प्लस का होणार नाही, पुढे आलो. माड्याचे बबन दादा गेल्यावर समोर विरोधीत होते. बरोबर. आता इकडे आहेत म्हणजे आमची माड्याची मतं आहेतच. बबन दादा म्हणून झाले. सांगोलाकडे येऊया. 1919 निवडणुकीत आमचा शहाजीबापू आमदार नव्हता. आता आमदार आहेत. दीपक आबा सोळंकी आमच्यावर नव्हते, समोर होते, ते आले. येऊया फलटणकडे. गेल्या वेळेला रामराजे नव्हते ना. रामराजे काय ओपनली विरोधात गेले तसं मला वाटत नाही, पण लोक म्हणतात की ते सगळे तुम्हाला विरोध करणार. पण गेल्या वेळेला विरोधात होते. संजय राजे पण विरोधात होते, रामराजे पण विरोधात होते. तरीही रणजित निंबाळकरला केवळ 5,000 मायनस होतं. 5,000. आता तर त्याने 12 फलटणसाठी इतकं काम केलं आहे की तिकडे निंबाळकर दोघेही असताना सुद्धा मार्जिनच मिळवणार. ओके. इकडे येऊया. माणखटावमध्ये काय झालं आहे की ज्यामुळे आम्हाला मतं कमी मिळतील? ओके. फक्त माळशिरस. माळशिरसमध्ये ठीक आहे, ते असं म्हणतात की त्यांच्या कृपेने झाला वगैरे, तर सिटिंग आमदार आमचं आहे ना राम सातपुते. चला, उत्तम जानकर तिकडे गेले, परंतु हा धवल मोहिते तर इकडे आला, अभिजित पाटील तर आला. आणखी एक घटना काला ती उशिरा घडली असेल, आता मला सांगता येणार नाही. माळशिरसमध्ये प्लसमध्ये जाऊ की काय अशी स्थिती आहे, पण मी तर मायनसमध्ये येणार नाही. झालं की 6 मतदारसंघ. अच्छा. आता कुठे यांना मार्जिन मिळणार आहे आणि माढा जाणार आहे? ते सेम सोलापूरला. ओके. एक प्रणती शिंदेचा मध्य सोडला, सगळे छातीवर हात ठेवून सांगतो की आम्हाला मध्यमध्ये सुद्धा मार्जिन मिळवणार. अच्छा. झोपा नाही काढत आम्ही, पण चला तिथे ते आमदार आहे. बाकीच्या 5 ठिकाणी तर आमचेच आमदार आहेत ना. विजय मला 3 टर्म आमदार आहेत. सुभाषबाबूंना तर राजकारणामधला हिरा मानलं जातं. तिकडे तरुण पोरगा आमचा सचिन कल्याण शेट्टी आहे, इकडे आमचा पहलवान समाधानी आहे, आणि त्याच्याबरोबर खांदाला खांदा पण आमचे प्रशांत मालक आहे. मोहोळमध्ये वर्षानुवर्ष ते ठरवतात, ए तू आमदार असे राजेंद्र पाटील आहेत, तरी ठरवलेलं यशवंत माने पण आहे. तर कुठे मायनस म्हणजे जाणार आम्ही? ओके. तरी मग तुम्हाला विठ्ठल कारखान्याच्या अभिजित पाटलांना बरोबर घ्यावं असं वाठलं. तुम्ही आलात तर तुम्ही पण हवे आहेत, पण त्यासाठी तुम्ही कारखान्यावर कारवाई करता ना. येण्याबद्दल काही नाही आहे, हे परसेप्शन क्रिएट करता तुम्ही. आम्हाला तुम्ही आलं तर तुम्ही पण हवे आहेत.